7 ऑगस्ट 2019 रात्रीचे 11:45 झालेले आहेत. आता आपण पाहत आहोत पाठीमागं पाणी, पाटण कॉलनीतून आलेलं पाणी नदीचं दिसत आहे. त्यामुळं पाटण कॉलनीतील झोपडपट्ट्या भिजलेल्या असून काल जशी पुराची परिस्थिती होती त्याचप्रमाणे आजही किंबहुना त्याहूनही जास्त आज पाण्याची पातळी वाढलेली आहे. पुन्हा संगम पेट्रोल पंप आणि पाटण कॉलनीतील रस्ता पूर्णपणे हा पाण्याखाली गेलेला असून हा कराड शहरातील मेन रोड आता या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे. पलीकडून प्रशासनाचे एक बॅटरी दाखवत आहेत की लोकांनी या पाण्यातून प्रवास करू नये, दुचाकी चारचाकी वाहनांना या ठिकाणी येण्यासाठी मज्जाव केलेला आहे. तरी काही लोक धाडस करत आहेत, त्यांनी असं धाडस करू नये कारण स्वतःची काळजी स्वतःच घेतलेली बरी.